पेज नंबर टू आणि त्याच्याकरता मी आउटपुट घेतलेलं आहे. त्या आउटपुटचं नाव काय आहे? क्यू टू. ओके, सो इट इज माय आउटपुट टू. ओके, आता परत त्यांना कनेक्ट करण्याकरता यू नीड टू यूज द दिस वन. आता याचं लॉजिक काय ते चेक करा. आता या केसमध्ये काय, मी एनसी कॉन्टॅक्ट घेतलेला आहे. एनसी कॉन्टॅक्टचं लॉजिक जर बघितलं तर हे सर्किट झालंय असं. ओके, म्हणजे या केसमध्ये कंटिन्युअसली आउटपुट ऑन असेल जेव्हा तुम्ही हा आहे ना, इट इज लाईक दिस वन. ओके, याच्यावरचं प्रेशर जेव्हा रिलीज केलं जाईल तुमचं ॲट दॅट टाईम. ओके, दिस इज ओनली फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज, ॲट ॲक्च्युली इट विल नॉट. सो इट इज द कॉन्टॅक्ट, एनसी कॉन्टॅक्टला डिनोट करण्याकरता जे यूज केलं जातं ना, सॉरी, असे दोन पॉईंट्स असतात आणि याला माझा सप्लाय दिलेला असतो. ओके, सो एनसी कॉन्टॅक्टला होतं के की वेन आय हॅव गिव्हन सप्लाय टू दिस वन. ओके, सो व्हॉट हॅपन, द करंट विल फ्लो. आउटपुट माझं कंटिन्यू चालू आहे. जेव्हा मी स्विच प्रेस करेल ॲट दॅट टाउन द आउटपुट विल ऑफ. अगेन आय विल सी इन द सिम्युलेशन. ओके, नाव यू कॅन सी ओवर हियर आय टू बटन ऑफ आहे. ओके, आय टू बटन ऑफ आहे तर काय होतं आहे, माझा लॅम्प ऑन आहे. ओके, सो नाव अगेन आय विल जस्ट चेंज द So this is my I2 over here. Okay, and this is my Q2 over here. So I will take change the color over here. Okay, so if you are going to see my I2, आता मी I2 काय आहे, I2 ला प्रेस केलेलं नाहीये तरी माझं आउटपुट काय ऑन आहे. मी जेव्हा I2 ला प्रेस करेल तेव्हा आउटपुट ऑफ असेल, आउटपुट ऑफ होईल. ओके, सो हा झाला एनसी कॉन्टॅक्ट. इथं बघा तुम्ही, हे बटन जेव्हा मी प्रेस करत नाही तोपर्यंत काय सप्लाय नाही आहे, आणि हे प्रेस केल्यानंतर काय होतं की सप्लाय जातो. आता आय वनला, ओके, आता स्विच झिरो असेल तर आउटपुट वन आहे. इथे तुम्हाला दिसतंय झिरो आणि वन. इफ यू आर गोइंग टू ऑब्झर्व ओवर हियर यू कॅन सी हियर इट इज झिरो, म्हणजे स्विच काय आहे आता माझा क्लोज आहे, म्हणजे ऑफ आहे. स्विच ऑफ असताना आउटपुट ऑन आहे. ओके, आणि पहिल्या केसमध्ये स्विच ऑफ असताना आउटपुट ऑफ आहे. इथं जर मला आउटपुट ऑन करायचं असेल तर स्विचला वन करावं लागेल. वेन आय विल मेक स्विच एज अ वन ॲट दॅट टाईम माय आउटपुट इज वन. आणि इथं मला सेकंड केसमध्ये, सेकंड स्विचमध्ये आउटपुटला बंद करायचं असेल तर स्विचला ऑन करावं लागेल. स्विच ऑन झाला की आउटपुट बंद होईल, आणि पहिल्या केसमध्ये स्विच ऑन झाला की आउटपुट स्टार्ट होईल. ओके, सो आर यू गेटिंग इट? ओके, समजले. एनओ आणि एनसी कॉन्टॅक्ट, दीज आर नॉट स्विचेस, दीज आर द कॉन्टॅक्ट. ओके, फक्त आपण त्याला स्विच म्हणून एक्सप्लेन करतोय, पण ते काय एक्झॅक्टली, ते स्विच आहेत, ते दीज आर नॉट स्विच एक्झॅक्ट स्विचेस, दीज आर द कॉन्टॅक्ट. मग इथ द सेम थिंग इज दॅट वी हॅव टू यूज इन द से ड्युअल स्टार्टर. ड्युअल स्टार्टर असेल जे आपण शेतामधल्या मोटरला यूज करतो, त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं आणि रेड कलरचे दोन बटन असतात. सो वेन यू आर गोइंग टू प्रेस द ग्रीन कलर बटन ॲट दॅट टाईम, ग्रीन कलरचं बटन प्रेस केल्यानंतर काय होतंय, ग्रीन कलरचं बटन प्रेस केल्यानंतर तुमची मोटर स्टार्ट होतं. ओके, मग मोटर स्टार्ट कशी होतो, कारण तो एनओ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे स्टार्ट पुश बटन जे असेल ते ऑलवेज एनओ टाईप असेल, आणि स्टॉप पुश बटन ऑलवेज एनसी टाईप असेल. हे दोन लक्षात घ्या, स्टार्ट पुश बटन इज ऑलवेज एनओ टाईप अँड स्टॉप पुश बटन इज ऑलवेज एनसी टाईप. ओके, सो दीज टू थिंग्स यू नीड टू रिमेंबर ओवर हियर. नाउ हे झालं आहे माझं दोन साईड, एक आहे. आता याचं एक आणखी एक्झाम्पल घेऊया, सिम्पल एक्झाम्पल. या केसमध्ये माझी रिक्वायरमेंट आता चेंज झाली, मला काय करायचं आहे, मोटर थोड्या वेळाने ऑन करायची. बटन प्रेस केल्यानंतर सपोज 5 सेकंद किंवा 10 सेकंदांनी मला मोटर ऑन करायची, काय करावं लागेल, पॉसिबल आहे का ते, आपण करू शकतो का, तुमच्या घरामध्ये जे बटन्स आहेत. ओके, आता असं होतं का की तुम्ही लाईटचं बटन दाबल्यानंतर 5 मिनिटांनी लाईट लागलं, असं होतंय का तुमच्या घरी? आता बटन्स लावलेले असतील ना तुमच्याकडे, असं होतं का की मी एक बटन घेतलेलं आहे, ते बटन प्रेस केल्यानंतर 5 मिनिटांनी किंवा 2 मिनिटांनी लाईट लागलं, पण इथं मला सॉफ्टवेअरमध्ये करता येतं टायमर लो. सो सपोज हिअर मी काय केलंय की ऑन डिले टायमर सेट करतोय 7 सेकंद किंवा 10 सेकंदाचा करतोय.
ओके सो काय झालंय की 10 सेकंदानंतर माझं आउटपुट मला ऑन करता येईल. त्याच्याकरता टायमर काय घ्यायचं इथे बघायचं, स्पेशल फंक्शन मध्ये जायचं टायमर आणि ऑन डिले जायचं ऑन डिले. ओके त्यानंतर जायचं मेक कॉन्टॅक्ट. आणि मेक कॉन्टॅक्टला काय करायचंय तुम्हाला की टायमर कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचंय T1. इथं बघा तुम्हाला इथं खूप सारे कॉन्टॅक्ट आहेत, F1 लोगो इनपुट, I1 Y1 वगैरे. तुम्हाला पूर्ण स्क्रोल डाऊन करायचंय आणि T001 ला सिलेक्ट करायचंय टाइम डिले. ओके जो टाइम डिले केल्यानंतर याचं नाव चेंज होईल. त्यानंतर घ्यायचंय आउटपुट. ओके आता माझी रिक्वायरमेंट काय होती या केसमध्ये लक्षात घ्या. माझी रिक्वायरमेंट काय, हा एक माझा सप्लाय लाईन आहे. ओके इथं काय झालंय, स्विच आहे, स्विच प्रेस केल्यानंतर एक टायमर आहे, डिले आहे, डिले हा 10 सेकंदचा डिले आणि 10 सेकंदचा डिले झाल्यानंतर माझा लॅम्प ऑन होईल. माझी रिक्वायरमेंट लक्षात आली तुम्हाला. हे झालं माझं इनपुट I1, हे झालं आउटपुट Q1. ओके आणि हे पण काय झालं माझं प्रोसेस झाली मधली की त्याच्यामध्ये मी टाइम डिले दिला तर ते पण माझं इनपुटच म्हणून वर्क होईल. 10 सेकंदाचा टाइम डिले द्यायचं आहे मला. किती सेकंद? 10 सेकंद. मग कसं करायचं हे, तर त्याकरता तुम्हाला काय करायचं, एक इनपुट कॉन्टॅक्ट घ्यायचंय स्विच, त्याच्यानंतर एक टायमर घ्यायचा आहे टी ऑन डिले टायमर, त्या टायमरचा कॉन्टॅक्ट घ्यायचंय आणि टायमरचा कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर आउटपुटला जॉईन करायचंय. ओके सो वेन यू आर गोइंग टू डू दॅट वन युअर सर्किट सीम्स टू बी लाईक दिस वन. ओके आता सर्किट कसं झालंय तुमचं, I1 प्रेस केला मी, सपोज दिस I1 इज प्रेस, देन माय टायमर विल स्टार्ट आणि टायमरचे 10 सेकंद झाल्यानंतर आउटपुट ऑन होईल. जर मला हे चेक करायचं आहे खरंच होतं का, तर कसं करावं लागेल, नाव यू कॅन सी दिस वन. ओके सो हियर आय विल स्टार्ट दिस वन, आय विल प्रेस दिस स्विच. ओके कॉन्टॅक्ट जो आहे तो मी प्रेस केलाय, सॉरी आय नीड टू जस्ट मेक सम चेंजेस ओवर हियर. ऑन डिले ओके सो यू कॅन सी हियर द टायमर विल स्टार्ट टायमिंग. दिसतंय तुम्हाला इथं टाइम चेंज होताना, आर यू एबल टू सी? यस सर. ओके आता 10 सेकंद झाल्याबरोबर काय झालंय, तुमचा लॅम्प ऑन झालेला आहे. रिपीट करतो मी परत. ओके आता 10 सेकंद झाल्यानंतर नाव यू कॅन जस्ट सी इट, ऑब्झर्व इट केअरफुली. वेन आय विल प्रेस द स्विच, स्विच प्रेस केल्याबरोबर टायमर स्टार्ट होतोय. ओके टायमर स्टार्ट झालाय पण तुमचा लॅम्प काय आहे, ऑफ आहे. तो लॅम्प बरोबर 10 सेकंदानंतर ऑन होईल, 10 सेकंदापर्यंत तो लॅम्प ऑन होणार नाही. नाव इज इट पॉसिबल टू ऑब्झर्व दिस वन, लक्षात आलं आहे आता? यस सर. मग हा काय झालाय की डिले, ऑन डिले, ऑन डिले टायमर काय करतो की पर्टिक्युलर टाइम डिले नंतर त्या सिस्टीमला ऑन करतो, पर्टिक्युलर टाइम डिले नंतर त्या सिस्टीमला ऑन करतो. ओके आता सपोज माझं एक लॉजिक आहे, ते आपण उद्या करूया, फक्त मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगतो. मला आहे ना 10 सेकंद या सिस्टीम मध्ये काय आहे, माझे दोन आउटपुट आहे. ओके दोन आउटपुट आहे मला. माय रिक्वायरमेंट इज व्हॉट, की 10 सेकंदानंतर माझं पहिलं आउटपुट ऑफ व्हायला पाहिजे आणि 10 सेकंदानंतर दुसरं आउटपुट ऑन व्हायला पाहिजे. आय हॅव टू आउटपुट, माय लॅम्प 1 अँड लॅम्प 2. फॉर द फर्स्ट 10 सेकंद माय लॅम्प 1 शुड ऑन, फॉर द फर्स्ट 10 सेकंड माय लॅम्प 1 शुड ऑन and after 10 second my lamp 2 should on. Are you getting it? Lakshat aala hai tumhala requirement kya hai maji? Yes sir. Okay ek switch press kelya nantar, switch press kelya barobar maza lamp 1 on vayla paije 10 second sathi. Switch 1 press kelya nantar maza lamp 1 on vayla paije 10 second sathi. Okay ani 10 second nantar lamp 2 on vayla paije. ओके सो जस्ट थिंक ऑन इट अँड जस्ट इन टुमारोज लेक्चर विल यू जस्ट टेल मी, टोल मी दॅट हाऊ इज इट पॉसिबल, ऑर यू जस्ट ट्राय टू जस्ट सिम्युलेट ऑन युअर सॉफ्टवेअर. तुम्हाला मी याला पण शेअर केलेलं आहे प्ले स्टोअर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, मोबाईलची पण लिंक आहे. ओके म्हणजे तुम्ही APK फाईल डाउनलोड करून ते इन्स्टॉल करू शकता आणि जर लॅपटॉप कम्प्युटर असेल तुमच्याकडे तर मी लोगो सॉफ्टचं तुम्हाला एक एक्झिक्युटेबल फाईल पण सेंड केलेली आहे, EXE फाईल. ती फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा PC वरच वर्क होईल. सो यू कॅन जस्ट ट्राय दिस वन. माय रिक्वायरमेंट इज व्हॉट, वेन स्विच 1 इज प्रेस द लॅम्प 1 शुड ऑन फॉर 10 सेकंड
and after 10 seconds the lamp 1 should off and lamp 2 should on. Okay, are you getting it? Yes.